आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संभाजीपूरच्या अतिक्रमणाबाबत निघाला तात्पुरता तोडगा. तहसीलदारांसमवेत प्रदीर्घ बैठकीत निघाला तोडगा. शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर येथील आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवस चर्चेत होता. आज या प्रश्नी तहसीलदार गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत तात्पुरता का होईना तोडगा निघाला. संभाजीपूर येथील गट नंबर 110/3 या आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न चिघळला आहे. याबाबत काही नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली होती. या प्रश्नी नागरिकांनी आंदोलनाचीही तयारी केली होती. या संदर्भात आज ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि नागरिकांनी तहसीलदार गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत 80 मिनिटांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर तात्पुरता का होईना तोडगा काढण्यात आला. यावेळी सरपंच अनुराधा कोळी, विशाल पवार, मनीषा पवार, सुनीता चिखले, रुपाली खाडे, सुनीता कोळी, शेखर दैंगडे, बरकत गवंडी आदींसह ग्रामसेवक यांनी बैठकीत सहभागी होत चर्चा केली. महानकर न्यूज साठी संभाजीपूरहून मोहन जमादार. अतिक्रमण आहे त्याच्यावरती तो आता सध्या त्या प्लॉटवरती त्या ज्यांनी प्लॉट पाडले त्या प्लॉट मालकाचं त्याच्यावर मूळ मालकाचं नाव आहे. ते जर नाव कमी झालं किंवा 29 म्हणून जर ग्रामपंचायत लागलं तर ते आम्हाला काढण्याचं सोयीस्कर होईल. एक ते जर आम्हाला जर मिळालं तर आम्ही पोलीस बंदोबस्त घेऊन ते अतिक्रमण काढू शकतो.